नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम। आणि आज मी आहो कासोळा तालुका मंगरुळपीर या ठिकाणी रामेश्वर ठाकरे यांच्या शेतामध्ये। रामेश्वर भाऊ नमस्कार। नमस्कार सर। आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत, तर हे फक्त प्रगतील शेतकरीच नाहीये, तर या भागामध्ये आपण अनेक वेळा पीक स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक पिकाचं तुम्ही विक्रमी उत्पादन घेता। शेतकरी बंधूंना आपण एखाद्या शेतकऱ्याला जर म्हटलं की उत्पादन जास्त आलं, तर लगेच आपण एक प्रश्न विचारतो, कोणती व्हरायटी होती, कोणती जात पेरली होती, किंवा कोणतं खत दिलं होतं, किंवा कोणती फवारणी केली। या तीन प्रश्नाच्या पलीकडे आपण जात नाही, पण आपल्याला माहित आहे की हे इतर लोक करतात, तसे तिन्ही गोष्टी केल्या तर उत्पादन मात्र त्यांना येत नाही। तर रामेश्वर भाऊ नेमकं इथं काय करतात ज्यामुळे त्यांना उत्पादन चांगलं येतं, या तीनच्या पलीकडे जे सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे पिकाचं उत्पादन वाढतं, ते पण आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत। रामेश्वर भाऊ तुमच्याकडे जमीन किती आहे? माझ्याकडे 13 एकर जमीन आहे, संयुक्त खाते आमच्याकडे आहे। बरं, संयुक्त म्हणजे तुम्ही दोन भाऊ आहात आणि तुम्ही एकत्र राहताय आणि तुमच्या इकडे 13 एकर जमीन आहे। तुम्ही कोणकोणती पिकं घेताय? मी पहिले सोयाबीन घेतो, कपाशी घेतो। बरं, आणि मग रब्बी पिकं आपले हे चणा, गहू। तुमचं सोयाबीन आणि कपाशी खरीपातलं मुख्य पीक, नंतर रब्बी मध्ये चणा आणि गहू आहे आणि कांदा आहे, आणि कांदा पण आहे, आणि सोबत तुमचा भाजीपाला पण दिसतोय। आपण जे सोयाबीन घेताय, यावर्षी तुम्ही वरंब्यावर सोयाबीन घेतलं का बीबीए पद्धतीने घेतलं? वरंब्यावर घेतलं सर, टोकन पद्धत। वरंब्यावर टोकन पद्धतीने तुम्ही सोयाबीन घेतलंय, आणि तुम्हाला एकरी काय ऍव्हरेज आला? मला एका शेतात 15 झाला, एका शेतात 18 झाला। बरं, एकरी 15 क्विंटल आणि एका शेतामध्ये एकरी 18 क्विंटल। म्हणजे आज आपण पाहतोय की अनेक शेतकऱ्यांचे 3, 4, 5, 6 ऍव्हरेज येत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांच्या दुप्पट तिप्पट ना समोर आहात याच्यामध्ये। आणि त्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी हरभरा पेरलाय, हे जे वरंबे आहेत हे खरीपामध्ये बनवलेले आहेत का नव्याने बनवले? नाही, खरीपात 2 पिकं 3 पिकं घेतो मी याच्यावर सर। बरं, म्हणजे एकदा वरंबा बनवला, एकदा वरंबा बनवला की पहिले सोयाबीन घ्यायचो, सोयाबीन झालं की चणा घेतो, चणा झाला की मूंग घेतो। बरं, आता या हरभऱ्यानंतर तुम्ही मूंग पण याच्यावर घेणार, म्हणजे वर्षभर तुम्ही या वरंब्याचा वापर करता। आता तुम्हाला या शेतामध्ये किती आलं होतं सोयाबीन? सोयाबीन मला याच्यात 18 पोत सोयाबीन, 18 क्विंटल या वरंब्यावर सोयाबीन पिकलंय। या वरंबे हे जे वरंबा दिसतोय याच्यात किती तास लावले होते सोयाबीनचे? 3 तास लावले होते। 3 तास, आणि आता सुद्धा तुम्ही हरभऱ्याची या ठिकाणी 3 तास लावलेले आहेत। बियाणं किती लागले तुम्हाला? चण्याचा मला 25 किलो एकरी लागला। 25 किलो एकरी टोकन पद्धतीने जर तुम्ही लावलंय, आणि ही व्हरायटी कोणती आहे? हिम्मतची आहे। हिम्मत कोणत्या कंपनीची? कृषी संजीवनी। पेरणी कधीची आहे, कोणत्या तारखेची? हे आता 25/9 आहे। 25/9 पेरणी आहे, आणि आता जवळपास तुमचे 3 आठवडे होत आले याला। आता असं पाहतो आपण की यानं बऱ्याच फांद्या पण केलेल्या आहेत सर, यांना 10-15 फूट काढलेले आहेत। बरोबर आहे। आता तुम्ही दरवर्षी हरभरा घेताय आणि यावर्षी हरभरा घेताय, सरासरी तुमचं दरवर्षीचं हरभऱ्याचं उत्पादन काय असतं आणि यावर्षी आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत, गेल्या वर्षी आपण याच्या बेडवर आपल्याला 14 ऍव्हरेज आला, 14 आणि यावर्षी तेवढाच अपेक्षित आहे? अपेक्षित आता यावर्षी 100% येईल, आता 14 आला कमी होणार नाही असं वाटतं की। आता हे बाकी शेतकऱ्यांना मात्र हरभऱ्याचं एवढं उत्पादन येत नाही, आणि मी स्टेप बाय स्टेप करतो, म्हणजे ज्या टाइमला पाहिजे त्याच टाइमला करतो। बरं, म्हणजे जास्त राजकारणी कोणी कुठे फिरत नाही, कुठे नाही, शेती म्हणजे शेती, आपली शेतीच्याशिवाय दुसरं काहीच नाही। बरोबर आहे। म्हणजे तुम्ही फवारणीवर पण लक्ष देताय, आवश्यकतेनुसार फवारण्या करता? स्टँडर्ड कंपनीचे औषध वापरतो मी। बरं, मी नेहमी सांगत असतो किंवा विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नेहमी सांगतात की कोणत्याही पिकाचं भरघोस उत्पादन येण्याच्या दृष्टीने सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा हा असतो की पिकाची संख्या योग्य असणं आणि त्याचं अंतर सारखं असणं, नाहीतर एखाद्या ठिकाणी दाट झालं तरी फायदा नाही, त्याला ऍव्हरेज येत नाही, आणि एखाद्या ठिकाणी पतलं झालं तरी ऍव्हरेज येत नाही। म्हणजे आपल्याला योग्य संख्या ठेवायची आहे, तर त्याच्यासाठी हे पेरणीच्या वेळेसच आपण करू शकतो। अन्यथा एकदा पेरणी झाली की नंतर मात्र विरळणी करणे हे जिकरीचं बनतं, होतच नाही। आणि म्हणून तुमच्या शेतामध्ये असं दिसतं की तुम्ही पेरणी करतानाच हे टोकन पद्धतीने लावलंय। आता प्रत्येक झाड तुमचं असं दिसतं ठराविक अंतरानं आहे, कुठेही शेतामध्ये गॅप नाही, आणि हे गॅप नसल्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं येतं। आता तुम्ही एक वरंबा केला, हा वरंब्याची साईज किती आहे म्हटलं तर तुमच्या? 2.5 फुटाची। 2.5 फुटाची आणि 3 तास याच्यावर तुम्ही घेतलेले आहेत? 3 तास आणि मध्यात 2 फूट गॅप आहे।
मधात 2 फूट गॅप आहे आणि प्रत्येक झाडामध्ये टीचभर अंतर दिसतंय, 6-6 इंच आहे, 6-6 इंचाचं अंतर आहे. आता याच्यामध्ये पुढे आणखीन काय काय करणार? आता ही पेरणी झाली, 3 आठवडे झालेले आहे तुमच्या या हरभऱ्याला. त्याला मरण लागून देताना एक फवारणी केलेली आहे. बर, म्हणजे कधी केली ती? म्हणजे निघाले की 10-12 दिवशी समजा. बर, ती कशाची केली? पहिले बुरशीनाशक रोको घेतलं. बर, रोको घेऊन क्लोरोपायरी फास घेतलं 20 SC वाल, 19-19 घेतलं आणि बॉयझेम घेतलं. बर, हे तुमची पहिली फवारणी झाली आणि ज्यामुळे तुमच्या याच्यामध्ये मर रोग सुद्धा कमी आहे आणि विशेषतः आता तुम्ही वरंब्यावर लावलं त्यामुळे मरीचं रोग प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. आता त्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार त्याच्यावर फवारण्या करणार. खत कोणतं दिलंय तुम्ही याला? याला खरची बात सिंगल सुपर फॉस्फेट फेकलं होतं पहिले स्टार्टिंगला आपल्याला याच्या सोयाबीनच्या वेळेस. सोयाबीनच्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही दिलंय. एकरी 3 पोते आणि त्यानंतर दुसरं बेड पाडून घेतले. बेड पाडून घेतले मग काही दिलं नाही. मग सोयाबीनला तुम्ही काही दिलं नाही? फक्त आपले विद्राव्य खत, फवारणीत विद्राव्य खत घेतले. बरं, ती किती वेळा घेतले? ते प्रत्येक याच्यात जसं स्टेप बाय स्टेप, पहिले 19-19 जसं जसं पाहिजे तसं समजा कोणत्या स्टेज मध्ये कोणतं पाहिजे त्या हिशोबाने घेतले. बरं, आणि शेवटी मग आपला पोटॅश 0.50. आता तुम्ही हरभरा घेतलाय, या हरभऱ्याला कोणतंच खत नाही? नाही, खत काही नाही. बरं, म्हणजे मग तुमचा जर खर्च इतरांच्या मानाने वाचला बियाणं पण पेरणे, बाकी लोक याच्यापेक्षा जास्त पेरतात, 30 किलो पेरतात, 35 किलो पेरतात, 40 किलो पेरतात, तुमचं 15 किलो बियाणं वाचलं म्हणजे पेरणीचा खर्च निघाला त्याच्यामधून. शिवाय तुम्ही आता हे बेड आहेत, या बेडवर कोणतेही खत दिलेलं नाहीये, खताचा खर्च पण वाचलेला आहे आणि हे खत न देता पण तुमचं पिकतंय. आता तुम्हाला दिसतूनच राहिलं त्याची क्वालिटी हे ते. बर, मग आता याच्यावर पहिले जे सोयाबीन होत त्याच्या खुंट्या तुम्ही कशा काढल्या? म्हणजे काय उपटलं ते? पूर्ण उपटलं, त्याच्यावर हे मारून दिलं होतं. बर, टाकी फिरवली होती, त्याच्या खुंट्या पूर्ण पाडल्या खाली. बर, म्हणजे तुम्ही याच्यावर टाकी फिरून त्या खुंट्या अशा दाबल्या, दाबून जमिनीत दाबल्या. बर, आणि तणनाशकासाठी तुम्ही काय काय केलं? पहिले तणनाशक पेरणीच्या अगोदर आपल्या टोकनाच्या अगोदर 6 दिवसांनी रामक झोन मारलं होतं. बर, ते मारून मग 6 दिवसांनी टोकन केलं. टोकन केलंय आणि त्यानंतर फवारणी केली याच्यावर? त्यानंतर हे उगवल्यावर आपले कीटकनाशकची फवारणी केली. बरं बरं, खूप छान. नक्कीच आता आम्ही वेळोवेळी परत या शेताला भेट देऊ. म्हणजे आताही तुमचा प्लॉट पाहला, नंतर सुद्धा प्लॉट पाहू आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा प्लॉट आता स्पर्धेमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून दाखव. हो, कारण बरेच शेतकरी आहेत की शेती तर करतात, समजतं तर सगळं, परंतु छोट्या छोट्या जे तुम्ही आता गोष्टी सांगितल्या, टाइम वर्क लागते सर. टाइम वर्क करणं सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्या मागे मेहनत पण आहे आणि ते समजून करणं महत्वाचं आहे. नाही तर समजली पण काही लोक कसं आहे की तुम्ही काय फवारणी केली म्हणजे तेच फवारणी त्यानं करायची, पण त्याची बिमारी कोणती राहते, बरोबर, त्याची माझी कोणती बिमारी राहते त्याच्यात काही लक्ष देत नाही लोक. तुम्ही ते जे औषध आणलं तेच औषध आणतात, तेच फवारतात. तुमचा नंबर सांगा बरं. फोन माझा नंबर 99-22-095-625. म्हणजे आपण पण आपल्याला काही शंका आली अशा प्रकारे हरभऱ्याचं चांगलं उत्पादन घ्यायचं तर आपण पण रामेश्वर भाऊंना फोन करू शकता आणि सत्य परिस्थिती इथं जाणून घेऊ शकता, यांच्या शेताला सुद्धा भेट घेऊ शकता. कासोड्याला लागूनच शेत आहे. ही साधी टेक्नॉलॉजी आहे जी रामेश्वर भाऊ त्यांच्या शेतामध्ये वापरतात, ही प्रत्येक शेतकऱ्याने जर वापरली आणि प्रत्येकाला जर असं थोडंफार उत्पन्न वाढलं तर मी म्हणतो की बाकी कोणत्या सबसिडीची आवश्यकता नाही, त्यापेक्षा शेतातूनच त्याला मिळतंय, तेवढं फक्त लक्ष देणं इथं आवश्यक आहे. रामेश्वर भाऊ, आपण खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद.